दहा ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे आणि एकूण चौदा ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक लागली होती मात्र चार ग्रामपंचायती दहा ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत सचिन आता सध्या प्रतिसाद कसा आपल्याला रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी तिथं पाहायला मिळतीये नक्कीच या ठिकाणी ग्रामपंचायतीची रणधुमाळी जरी असली तरी रत्नागिरीमध्ये सध्या आपण आहोत तळेकांटे या गावामध्ये आणि रेवाळेवाडे या मतदान केंद्रावर आणि इथं जर बघितलं तर एकंदरीतच जे मतदार आहेत यांचा अल्पप्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण ज सकाळच्या वेळामध्ये इथं काही मतदार जे होते ते इथून येऊन गेले होते परंतु आत्ता जर बघितलं तर या ठिकाणी मतदार तेवढे दिसत नाही आहेत कारण का जरी असं असलं तरी दिवसभरात हे लोक शेतकरी आहेत काही लोक शेतीत कामाला जात असतात त्यामुळे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने ते येत जात असतात असं इथल्या स्थानिक लोकांकडून सांगितलं जातं जर बघितलं तर इथे या ठिकाणी जी गर्दी पाहायला मिळायला पाहिजे होती ती आता इथे मिळत नाही आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दहा ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते मतदान प्रक्रिया पार पडते आणि मतदार जरी उत्साही असले तरी देखील जो प्रतिसाद जो आहे हा अल्प प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी एकंदरीतच बघितलं तर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत प्रशासन सज्ज आहे परंतु मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी फिरकताना दिसत नाही आहे नक्की याच्यामध्ये मतदार उत्साही आहे का हाच प्रश्न आता निर्माण ना ना या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि एकंदरीतच वातावरण जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्साही वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणात जसं जसं लोकांना वेळ मिळणारा मतदारांना वेळ मिळणार तसे मतदार जे आहेत हा आपला हक्क इथे या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसण्यात येणार आहे निश्चितच आणि त्यामुळे तिथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू सचिन तुर्तास धन्यवाद तर यवतमाळ जिल्ह्यातील एकतीस ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होतीये दोनशे एक्क्याऐंशी जागांसाठी तीनशे पासष्ट उमेदवार रिंगणात आहेत आणि ही निवडणूक राजकीय पुढाऱ्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची ठरली आहे तर भाजपचं मदन एरवाळ शिवसेनेचे संजय राठोड भाजपचे आमदार डॉक्टर अशोक उईक या नेत्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत थेट भास्कर जाऊयात एकतीस ग्रामपंचायतींमध्ये यवतमाळ जिल्ह्यात भास्कर सार्वत्रिक निवडणुका पार पडतायत आणि यामध्ये विशेषत सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे भाजपाचे मदनेवार असतील शिवसेनेचे राठोड असतील आणि भाजपचे आमदार डॉक्टर अशोक उईक असतील या सगळ्याच नेत्यांच्या दृष्टी